नमस्कार, मी राजेंद्र होंजे, बेधडक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज तीन महानगरपालिकांचे निकाल लागले आणि तीन महानगरपालिकांमध्ये दोन महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्या, तर एका महापालिकेत अर्थात परभणीला काँग्रेसला राष्ट्रवादीशी जुळवून घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे। मात्र जो लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, तो बालेकिल्ला जिल्हा परिषदेपासून ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत पालकमंत्री संभाजी निलंगेकरांनी काँग्रेसकडून खेचून आणलाय। त्यामुळे या सगळ्या विजयाचं खरे हिरो जे आहेत ते संभाजी पाटील निलंगेकर आहेत, ते आता आपल्या सोबत थेट लातूरहून आहेत। संभाजी पाटील, स्वागत तुमचं आणि अभिनंदन। झिरो टू हिरो अशी घोषणा तुम्ही केली होती आणि त्याप्रमाणे तुम्ही हिरो लातूरच्या जनतेला बनवून दाखवलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? लातूरच्या जनतेने विकासाला मत केलेलं आहे। गेल्या वर्षी जे लातूरवर संकट, पाण्याचं संकट निर्माण झालं होतं, हे संकट निसर्गाने निर्मित नसून हे मानवनिर्मित संकट होतं। आणि ह्या संकटाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे पूर्ण ताकदीने धावून आले आणि लातूरच्या जनतेला ह्या संकटातून बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं। लातूरच्या जनतेने जे संकटाच्या काळामध्ये जे धावून आले त्यांच्या सोबत राहण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं। अगदी खरं आहे की संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनीच मदत केली, तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी केली, म्हणून लातूरची जनता सोबत आली असं तुम्ही म्हणताय। आपल्यासोबत संभाजी पाटील, अशोक चव्हाण देखील आता नांदेडवरून आहेत। अशोक चव्हाण, ज्या प्रकारे लातूरमध्ये बघतोय काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, एकतर परभणीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला विजय प्राप्त झालेला आहे आणि इनफॅक्ट भाजपला काही अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, शिवसेनेला यश मिळालं नाही आणि काँग्रेस मात्र बहुमताच्या जवळपास आहे। काही मित्रपक्ष किंवा इतर अपक्षांना सोबत घेऊन त्या ठिकाणी सत्ता स्थापन करावी करण्याइतकी संख्याबळ आज काँग्रेसकडे निश्चित आहे, त्यामुळे परभणीचा विषय काही अडचणीचा मला वाटत नाही। आणि हे श्रेय मी परभणीच्या तिथल्या तमाम कार्यकर्त्यांना देतो, जिल्हा शहर अध्यक्षांना देतो, की ज्यांनी भरपूर मेहनत घेऊन कार्यकर्त्यांना एक संघ ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने लढत दिली आणि लोकांचे आभार मानतो की लोकांनी काँग्रेसला त्या ठिकाणी संधीही दिलेली। मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडे होती, परंतु भाजप मात्र फारशी परभणीमध्ये किंवा शिवसेनासुद्धा परभणीमध्ये फार यश मिळू शकलं नाही। दुसरा विषय लातूरचा, फार दिसटता विषय लातूरचा विजय का, विजय आहे का? तीनच नाही, दोनच म्हणेन मी तर। 36 म्हणजे एक अपक्ष जो राष्ट्रवादीचा आहे, त्यामुळे दोनच्या संख्याबळाने होणारा विजय हा काही लातूरवासियांनी त्यांच्या बाजूने जनमताचा कौल भाजपला दिला असं अजिबात म्हणण्यासारखी परिस्थिती नाही। नाहीतर मग लातूरमध्ये चांगलं यश त्यांना मिळालं असतं, पण अशी काही परिस्थिती निर्माण झालेली नाही। आणि मी तर म्हणेन की सत्ताधारी पक्षाने भरपूर सत्तेचा दुरुपयोग, पैशाचा दुरुपयोग करून या निवडणुकीमध्ये आटापिटा करून तो निवडणुकीमध्ये खोटे नाटे आरोप करून त्या ठिकाणी विजय संपादन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फार मोठा विषय नाही। दोन संख्याबळाने विजय होणं ही भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाकडे, जिथे पंतप्रधान त्या पक्षाचे आहेत, मुख्यमंत्री त्या पक्षाचे आहेत, अशा परिस्थितीमध्ये एवढ्या दोनच्या फरकाने विजय होणं हे काही फार लक्षणीय यश आहे असं निश्चित म्हणता येणार। आम्हाला सुद्धा त्यात नुकसान झालं मी नाकारत नाही। एक महानगरपालिका जी काँग्रेसच्या ताब्यातली होती, ती फक्त दोन नगरसेवकांच्या कमतरतेमुळे ती त्यांच्या हातात गेली हे मान्यच करावं लागेल, परंतु सर्वाधिक फटका जो बसला तो तिथे राष्ट्रवादी संख्याबळ कमी झालं, शिवसेनेचा एकही नगरसेवक लातूरमध्ये निवडून येऊ शकला नाही अशी जी। ठीक आहे अशोक, तुम्ही जे म्हणताय की हा काही निसटता विजय म्हणजे त्यांना दोन जागा जास्त मिळाल्या म्हणजे फार काही त्यांचा मोठा विजय मानता येणार नाही, संभाजी पाटील काय म्हणणं आपल्या याच्यावर? नाही, लोकशाहीमध्ये यशाला आणि अपयशाला दोन्हीला स्वीकारावं लागतंय। माननीय चव्हाण साहेबांनी जसं परभणीच्या विजयाचं उल्लेख केला, तिथं त्यांना कुणाचा तरी साथ घेऊन सरकार बनवावं लागतं, किमान असं तरी लातूरमध्ये नाही, दोन्ही जरी संख्या असली तरी बहुमतामध्ये। जसं परभणीचा उल्लेख करतात तसं लातूरचा उल्लेख करून स्वीकारण्याची भूमिका आपण घ्यावी असं माझी विनंती। मी फार छोटासा कार्यकर्ता आहे त्यांच्या ह्याच्यातून आणि जनतेमध्ये जनतेने दिलेल्या कौलाला आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतोय आणि
मी खरंच लातूरकरांच्या समोर नतमस्तक होतो. आमची संख्या संख्याबळ आमचं 5 वर्षापूर्वी शून्य होती, आज आम्ही 36 पर्यंत पोचलो आहे. काही ठिकाणी निसटता आमचा त्या ठिकाणी 5-6 जागा गेलेल्या आहेत निश्चितपणे. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्वांना एकत्रित घेऊन काम करू. संख्याबळ जरी 36 असेल तर एकत्रित घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करू. बरोबर. पण ज्या प्रकारे आपण बघतोय की चर्चा अशी लातूरमध्ये होती की ज्या 33 जागा काँग्रेसला आता मिळताना दिसत आहेत, या अमित देशमुख यांचा काही करिश्मा त्यात दिसत नाही, तर विलासराव देशमुखांच्या चेहऱ्याला मिळालेली ती सहानुभूती आहे असं दिवसभर चर्चा होती. तर सर्वसामान्य जनतेमध्ये फिरत असताना पदयात्रा असेल, प्रचाराच्या माध्यमातून असेल, सभांच्या माध्यमातून असेल, काय नेमकं तुम्हाला जाणवत होतं आणि जो सत्ता बदल तुम्हाला पाहायला मिळाला जिल्हा परिषदेपासून ते आत्ता महापालिकेपर्यंत? मी ही बाब निश्चित खरी आहे. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्याच सहानुभूतीमुळं जे काही 33 जागा आलेले आहेत त्या सहानुभूतीच्याच माध्यमातून काँग्रेसने प्रचार करण्याचा प्रयत्न केला, भावनिक आव्हान करण्याचा प्रयत्न केला, भावनेचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी कधी निवडणुकीमध्ये समोर आले नाहीत, पण लातूरच्या जनतेने दाखवून दिलं. जरी परंपरेने एखादा जरी विषय आपल्याला जरी वारसा जरी लाभत असला तरी भविष्यामध्ये वारसापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी काम आपण कसं करतो, विकास काय देतो, या विकासाच्या मुद्द्यावर जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे. आणि मी निश्चितपणे लातूरची प्रत्येक व्यक्ती ज्यांनी मतदान केलं असेल काँग्रेसला त्यांनी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांकडे पाहूनच मतदान केलं असेल. त्या भावनेला भावनेचा एक प्रचाराचा मुद्दा जे काँग्रेसने त्या ठिकाणी निर्माण केला, विकासाला समोर न जाता स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीमध्ये समोर गेले. मला वाटतं की जे काय मतदान पडले त्याच आधारे मतदान पडलेले. बरोबर आहे की तो मुद्दा तर निश्चितपणे समोर आला, पण आतापर्यंत संभाजी पाटील लातूरमधल्या विलासरावांच्या देशमुखांच्या या गडीला धक्का देण्याचा मोठा प्रयत्न किंवा ज्याला आपण म्हणूया की एक यश मिळेल इतका मोठा प्रयत्न झालेला दिसला नव्हता, जे पहिल्यांदा तुम्ही तिथे करून दाखवलं. गढी उभी राहिली पण तो बुरुज ढासळायला तुमचा सुरुंग मोठा लागला. काय प्लॅनिंग होतं की देशमुखांची गढीच पूर्णपणे कोसळून सोडायची? नाही, प्लॅनिंग काय नव्हतं. आमच्या सरकारने 2 वर्ष केलेले जे प्रत्येक विकासाचे मुद्दे होते आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. लातूर जिल्ह्यामध्ये विविध प्रश्नांसाठी जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम केलं. आजपर्यंत लातूरमधल्या जनतेला नेतृत्वापर्यंत यावं लागत होतं, लोकप्रतिनिधीपर्यंत जावं लागत होतं. पण या 2 वर्षांमध्ये आम्ही लातूरमध्ये एक नवीन पॅटर्न निर्माण केला की लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याची लोकप्रतिनिधींनी सुरुवात केली. आणि मला वाटतं की जनतेपर्यंत ज्यावेळेस आम्ही पोहोचत गेलो जनतेने आम्हाला स्वीकारत गेले आणि जे काही कौले आणि कार्यकर्त्यांची जी बांधणी आहे हा या यशामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे, जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जी निवडणुकीला समोर गेले हा पूर्ण वाटा त्यांचा आहे. मला वाटतं की सरकारच्या कामाचं यश हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. पण विरोधक आता अशोक चव्हाण पण बोलताना बोलले की सत्तेचा गैरवापर इथे कुठतरी सत्ताधाऱ्यांनी केला, राज्यातले सत्ताधारी तुम्ही जे आहात त्यांनी केला, पैसे वाटप केले, हे कितपत तथ्य आहे की आता विजय तुमचा झाला म्हणून असे आरोप तुमच्यावर केले जातात? मला वाटतं की मी परत म्हणतो की अनुभवाने मी फार त्यांच्यापेक्षा साहेबांपेक्षा चव्हाण साहेबांपेक्षा फार छोटा आहे. त्यांनी अनेक इलेक्शनमध्ये त्यांना यश मिळालेले आहेत, अनेकदा त्यांनी विजयी झालेले आहेत. त्यावेळेस असे यशाला जसं आपण स्वीकारतो तसंच अपयशालाही स्वीकारायला पाहिजे. त्यांच्या काळातल्या यशाला त्यांनी जर सत्तेचा वापर जर म्हणतील मला वाटतं चुकीचं आहे. जनतेचा कौल आहे, हा कौल स्वीकारण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी सर्वांनीच ठेवावी असं मला वाटतंय. ह्यापेक्षा सत्तेचा वापर सत्तेचा उपयोग असाही कोणत्याही ठिकाणी केला जात नाही. इलेक्शन कमिशन ह्या प्रत्येक गोष्टीवर मॉनिटर करत असतो. त्या उलट काँग्रेसने जे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये गुंडगिरीचा वापर त्या ठिकाणी केला, एका कार्यकर्त्याला मारहाण करणं, त्याच्या अंगावर जळत उकळता चहा त्याच्या अंगावर टाकणं, त्या माणसं ते तो माणूस भाजून गेला, अनेक त्याला इजा झाल्या त्या ठिकाणी. मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर करणं, पैसा वाटप करणं, या आर्थिक शक्तीचा वापर त्यांनी या ठिकाणी केला. मला वाटतं की कुठंतरी या आर्थिक शक्तीचा वापर होत असताना असं गुंडगिरीचा करत असताना त्यांच्यावर जर बंधन येत असेल त्याला सत्तेचा वापर करणं हे फार चुकीचं म्हणणं आहे. मला वाटतं की काँग्रेसने आता ही परंपरा बंद करावी. दादागिरी
पैशाचा वापर आजपर्यंत अनेक निवडणुका ह्या जोरावर ह्या लोकांनी जिंकलेल्या आहेत, मला ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगा. अगदी खरं आहे, पण तुम्ही एक पालकमंत्री म्हणून या लातूर जिल्ह्याचा तरुण चेहरा म्हणून, गेल्या वेळेस आपण बघितलं होतं लातूरला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं, पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. आता लातूरच्या पुढे विकासाकरता तुमच्या डोळ्यासमोर कोणती पाच मुद्दे आहेत, या मुद्द्यावरती लातूर शहराचा विकास आपण करायचा, आता तो विकास जो खुंटलेला असेल. सर्वात महत्वाचा मुद्दा लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा आहे. आमचा पहिला एजेंडा असणार आहे की पिण्याच्या पाण्याच्या या टंचाईवर मात करणं. दुसरा मुद्दा जो असणार आहे, आम्हाला लातूर शहराची स्वच्छता, या ठिकाणी एक स्वच्छ शहर लातूर निर्माण करणं, आमचा हा दुसरा मुद्दा राहणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे ह्या भागामधल्या जे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शहर आहेत, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथं येतात आणि हे विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षणाला जातात त्या ठिकाणी त्यांची सुरक्षता, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या सुरक्षतेसाठी प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था आम्ही करणं, त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना सुरक्षता त्या ठिकाणी निर्माण होईल. छोटं शहर आणि त्या ठिकाणी संख्या मोठी झाल्यामुळं ट्रॅफिकची अडचण मोठ्या प्रमाणामध्ये झाली, ट्रॅफिक सुरळीत करणं हेही आमच्या समोरचं ठिकाणी आमचं एक आव्हान असणार आहे. चौथा महत्वाचा जो विषय आपल्याला त्या ठिकाणी येतोय की जे रस्ते झालेले आहेत त्यांचा स्लोप आणि त्यांच्या जर पाऊस पडला तर नाले आणि पाणी हे एकमेकांच्याच दिशेने जातं, मोठ्या प्रमाणामध्ये नाले तुडुंब भरल्या जातात आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजार हे होतात. मला वाटतं की ह्या सर्व विकासाच्या कामाला घेऊन आम्ही काम करतोय. लातूरमध्ये सर्वात प्रमुख्याने जर आपण पाहिलं 40 वर्षाचा लातूर जिल्ह्याचा जर इतिहास केला, सर्वात अधिक स्थलांतर या लातूर जिल्ह्यातून लोकांनी पोटासाठी त्यांना बाहेर जावं लागलं, हा एक आमच्या समोरचा मुद्दा असणार आहे. केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेबांनी जे नॅशनल हायवेज दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून 3 नॅशनल हायवेज हा सेंटर पॉईंट, बॉर्डरचा सेंटर पॉईंट हा लातूर आपण त्या ठिकाणी तयार करतोय आणि त्याच्या माध्यमातून रोजगार, एक विविध रोजगार त्या ठिकाणी निर्माण करता येईल. आपल्या इथं शैक्षणिक पॅटर्न, लातूर पॅटर्न आहे, ह्या पॅटर्नला आम्ही काय बऱ्याचदा ह्यापूर्वी लातूरला शेंघाई करायचं, सिंगापूर करायचं म्हणण्यात आलं, आम्ही काय लातूरला वेगळं काही करायचं म्हणत नाही. लातूरची स्वतःची एक ओळख आम्ही या ठिकाणी निर्माण करू. लातूरच्या जनतेमध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये धमक आहे, त्या धमकेला फक्त वाव देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद संभाजी पाटील, तुम्ही आलात आणि आता तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण कार्यकर्त्यांसोबत जाऊन जल्लोष तुम्हाला करायचा आहे, कार्यकर्त्यांच्या सोबत हा आनंद लुटायचा आहे, त्यामुळे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या लातूर शहराच्या कामासाठी. आपल्यासोबत अशोक चव्हाण देखील नांदेडला आहेत. चव्हाण साहेब, तुमच्याकडे येतो मी, पण त्यापूर्वी नाशिकमध्ये या 3 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली ती ऐकू आणि मग नांदेडला अशोक चव्हाणांकडे जाऊ. परभणीला आहे आमचा परफॉर्मन्स, लातूरला काँग्रेस बरोबरच आमचं होतं. एक तर चंद्रपूरला आम्ही एवढं सिरियसली कधीच लढलो नाहीये, अजूनही नाही लढत चंद्रपूरला. चंद्रपूर आणि लातूरला जास्त काँग्रेसच होतं त्यांच्या बाबतीत. परभणी आमची होती पण ते आम्हाला 20 सीट आल्यात, आम्ही आणि काँग्रेस म्हणून 50 होत. चव्हाण साहेब काय म्हणाल की जसं आता सुप्रिया सुळे म्हणाले की आम्ही लढलो नाही एकत्र, मात्र परभणीमध्ये सत्ता त्यांची होती आधी, आता काँग्रेसची आली आहे, पण आमच्या दोघांच्या मिळून सत्तेसाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, काँग्रेसची तयारी आहे सत्तेसाठी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची? काय म्हणाला, काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत येणार का परभणीत? असं आहे, मला वाटतं की भाजपला रोखणं हा आमचं पहिलं प्रथम कर्तव्य आहे. प्रथम क्रमांकावर भाजप हा राज्यामध्ये रोखता आलं पाहिजे, त्यांच्या हातात सत्ता जाऊन ही भूमिका आहे. त्यामुळे समविचारी पक्ष जिथे जिथे असतील त्यांच्याशी चर्चा करूनच कसं शेवटी स्थानिक पातळीवर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमल्या पाहिजेत. माझा प्रयत्न, आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आणि राष्ट्रवादी इतर ते चर्चा करतील आणि त्यातून मग समोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. बरोबर आहे, पण आता एक महत्वाचा मुद्दा मगाशी जो विलासरावांचा निघालेला होता, आता संभाजी पाटील पण बोलले विलासरावांचंच सहानुभूतीचं यश काँग्रेसला मिळालं आहे, असं तुम्हाला आत्ताही वाटतं का की विलासरावांच्या चेहऱ्याला पाहून ही सहानुभूती मतांमध्ये मिळालेली आहे, 33 जागा ते मिळाल्या आहेत, पण त्यांनी जे मिळवलेलं यश होतं ते कुठतरी आता तिथल्या त्यांच्या पुढच्या पिढीने बळकट करण्याची गरज होती आजच्या निकालाच्या चित्रावरून असं दिसत आहे. विलासरावजींचं तर निश्चितच त्या ठिकाणी जे गुडविल आहे ते काही कोणी विसरू शकत नाही, महाराष्ट्र विसरू शकत नाही. त्यामुळे विलासरावजींची पार्श्वभूमी आणि विलासरावजींचं कार्य महाराष्ट्रातलं, मराठवाड्यातलं आणि विशेषतः त्यांचा मतदारसंघ असलेला लातूर, याच्यामध्ये काही दुमत कोणाचं असल्याचं काहीच कारण नाही आहे. त्याचा फायदा नक्कीच हो आजही झाला आणि पुढे होत राहील, त्यात वादच नाही. लोकंही विलासरावजींच्या नेतृत्वाला मानणारी जनता, ज्यांनी विलासरावजींना
एवढं मोठं केलं, ज्यांनी मतदान देऊन विलासरावजींच्या एकंदरीत कर्तृत्वावर चिक्कामोर्तब केलं, अशा लातूरवासियांना विलासरावजींचा विसर पडू शकत नाही. आता पुढची पिढी ही आलेली आहे विलासरावजींच्या गेल्यानंतर, स्वाभाविक आहे की जिम्मेदारी आता लातूरमधील काँग्रेसमधली जी पुढची पिढी आहे त्यांच्यावर नक्कीच आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वांनीच केली, राज्यातले अनेक नेते त्या ठिकाणी येऊन गेले. मी स्वतः अध्यक्षांना त्या लातूरला होतो, परभणीला होतो, मी अन्य ठिकाणी जाऊन आलो. त्यामुळे सामूहिक जिम्मेदारीने सर्वांनीच प्रयत्न केले. ठीक आहे, आता निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो लातूरमध्ये हे नाकारता येत नाही, परंतु लातूरमध्ये फार मोठं वारं होतं भाजपचं. लातूरमध्ये भाजपची त्या ठिकाणी जनमत आहे भाजपच्या मागे, अशी परिस्थिती नक्कीच नाही आहे. आणि जन लातूरवासियांना मला वाटत नाही की भाजपच्या ताब्यात ही नगरपालिका द्यावी अशी काही परिस्थिती लातूरमध्ये नक्कीच नव्हती. ठीक आहे, आता निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीमुळे विजय पराजय हा होत राहतो, त्यामुळे ती कारणमीमांसा नक्कीच आपल्याला बारकाईने तपासावी लागेल, चर्चा करावी लागेल. हां बरोबर, पण ही चर्चा तर तुम्ही करालच, पण मला एक मुद्दा महत्त्वाचा विचारायचा आहे की आज लातूरमध्ये निसटता जो पराभव आहे याला स्थानिक नेतृत्वाला, म्हणजे अमित देशमुख तुमचे आमदार आहेत, यांना आपण जबाबदार पकडायचं की तुम्ही तसं मानायला तयार नाही आहेत, हे संपूर्ण काँग्रेसचं अपयश आहे असं म्हणता? जिम्मेदारी तर असं आहे, कुठल्या अमित देशमुखांची एकट्या व्यक्तिगत हा पराभव कसा म्हणता येईल आपल्याला? तर समस्त काँग्रेसजनांना नुकसान झालं ना, अमित देशमुखांचं एकट्याचं नुकसान नाही आहे, किंवा अमित देशमुखांना एकट्यावर दोष देऊन हा काय विषय तेवढा सोपा नाही आहे. लातूरमध्ये अर्थातच सर्व समस्त काँग्रेसचे टीमवर्क आहे. शेवटी कसं आहे, कुठल्याही गोष्टीला ही जिम्मेदारी ही टीमची असते. सर्व टीमने परफॉर्म केलं तर टीम यशस्वी होते, टीमला त्या ठिकाणी विजय मिळतो. आणि टीममध्ये कुठे कमी जास्त प्रमाणात लोकं दिसली तर मग ते त्याचा असर तर होतोच ना. त्यामुळे हा टीमचा विजय किंवा टीमचा पराभव असंच मी त्याला समजेन. पण चव्हाण साहेब, दुसऱ्या बाजूला असंही चर्चा होती लातूरमध्ये, लातूर काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, एकीकडे देशमुखांचा गट, दुसरीकडे चाकूरकरांचा गट. त्यामुळे या दोन गटांच्या याच्यामध्येच कुठतरी काँग्रेसला हा निसटता पराभव स्वीकारावा लागलाय. हे गट आहेत की नाही आहेत, काय म्हणाल प्रदेशाध्यक्ष म्हणून? नाही नाही, हा विनाकारण हा गैरसमज वारंवार निर्माण केला जातो. शिवराज पाटील साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, आता आज वयामानाने त्यांना काही नगरपालिका महानगरपालिकेसारख्या छोट्या निवडणुकीमध्ये सर्वत्र जाणंसुद्धा शक्य होतं न होतं हा भाग वेगळा आहे. परंतु शिवराज पाटील आणि शिवराज विलासरावजी आणि तर शिवराज पाटीलांच्याच नेतृत्वाखाली विलासरावजी जडणघडण झाली. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील, विलासरावजी, निलंगेकर हे सर्व काँग्रेसजन समस्त ज्येष्ठ मंडळी यांच्या सर्वांनीच मिळून मराठवाड्याचं नेतृत्व एकेकाळी केलेलं आहे. त्यामुळे असं काही त्याच्यात भेदभावाचा विषय आहे असं मला तरी वाटत नाही. बरोबर की भेदभाव नाही आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र काय त्याची कारणमीमांसा तर 100% तुम्हाला करावी लागेल. मात्र जर आपण चंद्रपूर महानगरपालिकेचा विचार केला, त्या ठिकाणी तुम्हाला फारसं यश मिळालेलं नाही आहे, केवळ 12 जागांवरती समाधान मानावं लागलं. काय कारणं असतील, काही स्थानिक नेत्यांमधली यशापयशाची कारणं आहेत की आणखी काही वेगळी कारणं आहेत? नेहमीच करतो मी, लातूरच नव्हे राज्यामध्ये जय मिळो किंवा जय हो किंवा पराजय हो या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये निश्चितच माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करतो, त्यांचं काय मत जाणून घेतो आणि एकंदरीत तो इनपुट जो मिळतो तो निश्चितच कामाला येतो असं माझं मत आहे. त्यामुळे फक्त विषय लातूरपुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही विजयी झालो असू किंवा पराभव झाला असेल किंवा तिथे काही विषय असतील तर जाणून घेण्याचा अध्यक्षांना त्या निश्चित माझा प्रयत्न राहील. बरोबर की ह्या संदर्भात सगळं तुम्ही चिंतन करणार. धन्यवाद अशोक चव्हाण साहेब, तुम्ही आलात आणि या चर्चेत सहभागी झालात, प्रदेशाध्यक्ष म्हणून या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ज्या चंद्रपूर महानगरपालिकेविषयी देखील आता आपण शेवटी जाताना बोललो, याच चंद्रपूर महानगरपालिकेचा गड ज्यांनी राखला ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत असणार आहेत ब्रेक नंतर, आणि अमित देशमुख काँग्रेसचे आमदार हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. शिवसेनेने नेमकं काय गमावलं तेही पाहणार ब्रेक नंतर. आज तीन महापालिकांचा जो निकाल लागला या निकालामध्ये शिवसेनेचा मात्र सपाटून पराभव झालेला पाहायला मिळाला. लातूरमध्ये तर शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही, परभणीत आणि चंद्रपूरमध्ये काही थोडीशी आशा देणारी जरी परिस्थिती असली तर ते यश म्हणता येणार नाही. त्यामुळं कुठेतरी
शिवसेनेनी शिवसेनेच्या नेत्यांनी ज्यांना ज्यांना संपर्क प्रमुख म्हणून इथं नेमलेलं आहे त्या प्रत्येकांनी याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. पाहूयात रिपोर्ट. परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकांचे निकाल आज लागले. या तीनही महापालिकांमध्ये शिवसेनेचा सपाटून पराभव झाला. सेनेला या तीनही महापालिकांमध्ये आपल्या आधीच्या जागा टिकवता आल्या नाहीत. याआधी झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला फारसं यश मिळालं नव्हतं. त्यामुळे या पराभवातून पक्ष काही शिकला नाही हेच पुन्हा सिद्ध झालंय. मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. परभणी आणि लातूरमध्ये जोर लावला असता तर शिवसेनेला चमकदार कामगिरी करता आली असती. परभणीत पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता सेनेचा एकही बडा मंत्री आला नाही. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन भाजपची हवा निर्माण केली असताना नाराज असलेले संपर्क नेते दिवाकर रावते तिथे साधे फिरकलेही नाहीत. तर चंद्रपुरात अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेनं साधी धडपडही केली नाही. तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेच्या स्थितीवर एक नजर टाकूया. परभणीत शिवसेनेच्या आधी 8 जागा होत्या. यावेळी सेनेला फक्त 6 जागा मिळाल्या. लातूरमध्ये सेनेच्या आधी 6 जागा होत्या. यावेळी सेनेला तिथं आपलं खातंही उघडता आलं नाही. तर चंद्रपूरमध्ये शिवसेनेच्या 5 जागा होत्या. त्याही कमी होऊन फक्त 2 जागा राखत सेनेनं लाज राखली आहे. तीनही महापालिकांमध्ये सेनेच्या या पराभवाची जबाबदारी कोण घेणार हा खरा प्रश्न आहे. शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढल्या. तिथे शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा 2 नंबरला कित्येक प्रभागात फाईट दिलेली आहे. नक्कीच पराभव झालेला आहे आणि त्याच्यासाठी पक्षांतर्गत परत बैठक घेऊन काही काही गोष्टीचा आढावा आम्ही घेणार आहोत. या तीनही महापालिकांमध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी ही शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंकडे होती. तिकीट वाटप करताना त्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे सेनेचे कॅबिनेट मंत्री आणि स्टार प्रचारक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. या अंतर्गत वादानं सेनेचं पुरतं पानिपत झालं. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. तीन महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत, चंद्रपूर, लातूर आणि परभणी. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. स्पष्ट बहुमत भाजपला या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथल्या सगळ्या विजयाचे शिल्पकार सुधीर मुनगंटीवार, राज्याचे अर्थमंत्री हे आत्ता आपल्यासोबत आहेत. सुधीरभाऊ, स्वागत तुमचं आणि अभिनंदन पहिल्यांदा. चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा तुम्ही फडकवलेला आहे. आता चंद्रपूर शहराला पुढे नेण्याकरता काय विचार आहेत डोक्यात? नाही, साधारणतः हा विजय आम्ही नम्रतेने स्वीकारतो, विकास कामासाठी स्वीकारतो. या विजयाचा अर्थ म्हणजे नगर सेवकांच्या घरावर पाट्या गागणे, एक व्यक्ती महापौर होणे, एक व्यक्ती उपमहापौर होणे आणि कोणीतरी स्थायी समितीचा अध्यक्ष होणे, असा काही अर्थ आम्ही घेत नाही. ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेने आशीर्वाद दिला, कार्यकर्त्यांनी परिश्रम केले आणि मागच्या 2-2.5 वर्षात जो आम्ही विकासाचा झंझावात चंद्रपूर शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला लोकांनी आशीर्वाद दिला, तो यापेक्षा उत्तम काम करावं यासाठी. बरोबर, जुन्या कामाची पावती नाही तर भविष्यामध्ये यापेक्षा 10 पट उत्तम काम करावं. आणि त्या दृष्टीने हा विजय आम्ही स्वीकारतोय आणि मी आश्वस्त करतो चंद्रपूरकर जनतेला की त्यांना पश्चाताप होईल मतदान केल्याचा, असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येणार नाही. पश्चाताप होणार नाही, मात्र काम मात्र चांगलं होईल असं तुम्ही आश्वस्त करता चंद्रपूरकरांना. पण ज्या प्रकारे आपण बघतोय की एकूण जागांपैकी 38 जागा भाजपला इथे मिळताना दिसत आहेत, तर 8 जागांवरती बसपेचे देखील उमेदवार विजयी झालेले आहेत. 2 जागा जे मनसे एकदमच हातपाय गाळून बसला होता त्यांनाही तिथे 2 जागा चंद्रपुरात मिळालेल्या पाहायला मिळत आहेत. पण या जागांमध्ये जर चित्र बघितलं तर भाऊ, अपेक्षित होतं आणखी काही जागा भाजपला मिळतील आणि त्या मिळाल्या नाही आहेत, याची काही कारण मीमांसा तुम्हाला करता येईल? शेवटी आपण प्रयत्न करतो तो सर्वच जागा जिंकण्यासाठी. पण आता जेव्हा विश्लेषण करेन तेव्हा किती जागा किती मतांनी पडल्यात हा आकडा जेव्हा हाती येईल, त्या ठिकाणची एकूण क्षेत्रामध्ये असणारी जी रचना आहे त्या रचनेबद्दलच्या माहितीच्या आधारावर मग विश्लेषण करता येईल. पण सत्ता यावी आणि सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या ज्या इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण करता याव्यात. शेवटी 100% जागा या कोणत्याही पक्षाला आजपर्यंत तरी जिंकता आले नाही. हे खरं आहे की माझ्या विधानसभेत मी जिल्हा परिषदच्या 100% जागा जिंकल्यात. नगरपालिका माझ्या मतदारसंघात जेव्हा मी जिंकली तेव्हा 17 पैकी 16 जागा जिंकल्यात. आणि म्हणून या निवडणुकीत सुद्धा काही जागा ज्या अतिशय अल्प मतांनी हरल्या, 5 मतांनी, 22 मतांनी, त्याचं विश्लेषण निश्चितपणे होईल.
बिल्कुल याचं विश्लेषण तर तुम्हाला करावं लागेल, पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की लातूर आणि परभणी या दोन महापालिका देखील होत्या. लातूरमध्ये पहिल्यांदा भाजपला स्पष्ट बहुमत महापालिकेत मिळालेलं पाहायला मिळतं. गेल्या वेळेला 0 जागा होत्या, यावेळेला 36 जागांवरती 1 जागा जास्त घेऊन भाजप सत्तेत आलेलं आहे. बहुमतामध्ये जिल्हा परिषद भाजपकडे ताब्यात गेलेली आहे. आता भाजपने मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं लातूरकरांना दिली ती पाळताना कसरत होणार नाही. मला वाटतं की जो कहते है वो करना चाहिए. दिला शब्द केला पूर्ण या भावनेनीच भारतीय जनता पार्टीनी काम केलं पाहिजे. आणि याच कारणासाठी आज चांद्याचा महापौर हा भाजपचा आहे आणि बांद्याचा सरपंच सुद्धा भारतीय जनता पार्टीचा. चांदा ते बांदा हा जो भारतीय जनता पार्टीचा प्रवास आहे हा आम्ही चांगलं काम करू शकू या विश्वासाने या प्रवासामध्ये जनतेने मतरूपी आशीर्वाद दिलाय. आणि म्हणून हा आशीर्वाद घेऊन उत्तमातलं उत्तम काम केलं पाहिजे. आणि समजा उत्तम काम केलं नाही तर मतदार व्याजासकट हिशोब घेतात. 15 वर्ष काँग्रेसला संधी दिली आणि आता मात्र असा व्याजासकट हिशोब करताय की 13 महानगरपालिका झाल्या, 12 नगरपालिकेमध्ये काँग्रेसला जबर पराभव पत्करावा लागला. एका महानगरपालिकेमध्ये या विजयाला नजर लागू नये म्हणून फक्त परभणी काही अंशी त्यांच्या हातात आली. पण काँग्रेस सारखा इतका जागा म्हणायचे की लोक की काँग्रेसच्या तिकीटवर कोणालाही उभं करा तो निवडून येतो. आज काँग्रेसवर ही अवस्था येण्याचं कारण ते चांगलं वागले नाहीत. उद्या भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तसेच वागलो तर आमच्यावरही हीच वेळ येणार आहे. त्यामुळे आम्ही काय अजरामर राव चिरंजीव विजय आहे असं नाही. हा चिरंजीव तोपर्यंत आहे जोपर्यंत आम्ही उत्तम काम करू. आणि ज्या दिवशी आम्ही हे काम करणार नाही त्या दिवशी मात्र आम्हालाही लोक सत्तेतून बाहेर फेकतील. अगदी बरोबर, योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय. पण याच मुद्द्याला धरून मला विचारायचं की लातूरमध्ये भाजप नेत्यांची खास करून घोषणा होती 0 to 0. 0 to 0 आम्हाला लातूर महापालिकेमध्ये बदलून दाखवायचा पक्षाला. आता 0 पासून 0 पर्यंत निश्चित भाजप पोहोचली आहे. पण ती हिरोगिरी नगरसेवकांमध्ये उरता कामा नये. कामाच्या बाबतीत नगरसेवकांनी काम केलं पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नगरसेवकांसाठी हिरो नव्हतं. 0 विकासापासून 0 विकासापर्यंत अशी ती मला वाटते शब्दरचना आहे. नगरसेवक हिरो व्हायला लागले तर पुन्हा 0 व्हायला मग वेळ लागणार नाही. लातूरमध्ये ज्या प्रकारे यश मिळालंय काँग्रेसचा सफाया तिथे होईल असं म्हटलं जात होतं, पण काँग्रेसने तेवढीच तगडी लढत भाजपच्या बरोबरीने दिली. केवळ 3 जागांचा फरक आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये. इथे अजूनही अपेक्षित यश होतं ते भाजपच्या पदरात फारसं काही पडलेलं दिसलं नाही. काँग्रेसमधले अनेक लोक भाजपमध्ये येऊन देखील. मला असं वाटतं की सुरुवात शानदार आहे आणि ज्याची सुरुवात इतकी शानदार आहे की 0 to 0 0 to 36 तर त्या महानगरपालिकेमध्ये आता जेव्हा आपण विकास कामं करू तेव्हा 36 निश्चितपणे 63 पुढच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. पण सुधीर भाऊ, तुम्ही अर्थमंत्री आहात, सगळं राज्याचा निधी कसा कोणाकडे द्यायचा याचे अधिकार तुमच्याकडे आहेत. याच लातूर महापालिकेमध्ये गेल्या वर्षी याच दिवसामध्ये पाण्यासाठी वणवण करायची वेळ लोकांवरती आली होती. यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही प्रस्ताव द्या तो आम्ही मार्गी लावू. त्यामुळे लातूरकरांना कायमस्वरूपी पाण्याची सोय यावेळेस राज्य सरकार करून देईल. कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी म्हणून माझ्या अर्थसंकल्पामध्ये आपण माझं भाषण ऐकलं असेल. विरोधकांनी तर ऐकलं नाही कारण त्यांना ऐकायची इच्छा नव्हती. आजकाल विरोधकांना चांगलं ऐकण्याची सवय राहिली नाही. पण आपण ऐकलं असेल तर मी आम्ही राज्यपाल महोदयांच्या विशेष अनुमतीने 250 कोटी मराठवाड्याला दिले. दुसरा मुद्दा मी मांडला तो स्थायी स्वरूपामध्ये वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा, ज्याच्यावर आम्ही काम करतोय. शेवटी वॉटर ग्रीड काही 6 महिन्यात होईल असं नाही. तिसरा मुद्दा, लातूरकर जेव्हा पाण्याच्या टंचाईचा सामना करत होते पहिल्यांदा रेल्वेनी पाणी पुरवठा करण्याचं काम माननीय रेल्वे मंत्र्यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलं. आपण डिफेन्स मिनिस्ट्रीसोबत 1% जंगल हे लातूरमध्ये आहे आणि वन नाही तिथं पाणी नाही. आणि यासाठी आपण डिफेन्स मिनिस्ट्रीशी सुद्धा MOU केला आहे आणि इको बटालियन आपण देतोय. आणि मी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याचंही जाहीरपणे अभिनंदन करेन की आता ग्रीन आर्मीमध्ये ज्या काही जिल्ह्यांनी मोठा पुढाकार घेतला यामध्ये लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे की त्यांनी मोठा पुढाकार घेऊन वृक्ष लावण्याची वृक्ष लागवडीच्या योजनेला
प्रोत्साहन ते देण्याचं काम करताय. मला वाटतं की लातूर हे खरं आहे की असा दुष्काळ कोणत्याही जिल्ह्यावर येऊ नये अशा दुष्काळाचा सामना लातूरकर जनतेने केला, पण सरकार सुद्धा तेवढ्याच खंबीरपणे लातूरकर जनतेच्या सोबत उभं राहिलं आणि लातूरकर जनतेने रेल्वेनी जे पाणी पाजलं आणि म्हणूनच लातूरकर जनतेने आज काँग्रेस सारख्या एका लातूरमध्ये एकेकाळी अतिशय बगाड असणाऱ्या पक्षाला पाणी पाजण्याचं काम केलं. काँग्रेसला पाणी पाजलं असं तुम्ही म्हणताय, पण याच काँग्रेसने सुधीर भाऊ परभणीमध्ये भाजपला पाणी पाजलं याची कारण मीमांसा काय कराल? पंकजा मुंडेंकडं तिथली जबाबदारी होती. नाही, जबाबदारी कोणाकडे असतं हे महत्वाचं नाही. मोठी जबाबदारी पंकजा त्यांनी पूर्ण केली. जिथं काहीच नव्हतं तिथं आज इतक्या मोठ्या संख्येने सदस्य निवडून येत आहे. परभणीमध्ये आणि विशेष करून परभणी जिल्ह्यामध्ये ज्या काही संघटनात्मक काही ढाचा आहे त्याला अजून मजबूत करण्याची आवश्यकता आहे. काही कोकणातला काही भाग आहे ज्या ठिकाणी आत्ता आम्हाला जसं पाहिजे तसं अपेक्षित यश आलं नाही. सातारा जिल्हा आहे, तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्ण शक्तीने संघटनात्मक ढाचा मजबूत करण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे. आणि मला वाटतं की बांद्यापासून चांद्यापर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असा कोणताही जिल्हा असणार नाही जिथं काँग्रेसला मग मतदान पेटीतून पाणी पाजल्याशिवाय जनता राहणार नाही. अजून एक नेत्यांच्या प्रतिक्रिया, अजून एक नेत्यांच्या संदर्भात आजच्या निकालासंदर्भात आपण संवाद साधणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊ, बाबत काय घेऊ. आपण बघतोय की आत्ता तीन महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांचं विश्लेषण करत असताना प्रत्येक ठिकाणचे नेते ज्यांनी या प्रत्येक ठिकाणच्या महापालिकांची जबाबदारी सांभाळली, सुधीर मुनगंटीवारशी देखील आपण काही वेळापूर्वी बोललो. आत्ता अमित देशमुखांशी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत थेट लातूरहून. अमित देशमुख आहेत काँग्रेसचे आमदार आणि संपूर्ण महापालिकेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. अमित देशमुख स्वागत आयबीएन लोकमतमध्ये. निसटता विजय खरं तर अभिनंदनास पात्र असतो, केवळ दोन जागांसाठी म्हणून तुम्हाला महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहावं लागलं, काय वाटतंय आज? आज हा लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा साराच काठावरचा आहे असं जाणवत आहे. विजयी काठावरचा आहे, पराजयी काठावरचा आहे. आम्ही चांगला लढा दिला असंच मी मानतो. या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते कसं झालं याच्या खोलात जावं लागेल. मतदानाची टक्केवारी कशी राहिली, कोणत्या उमेदवाराने किती मतं घेतली, कोणत्या पक्षाने किती मतं घेतली, या सगळ्या खोलात गेल्याशिवाय याचा निष्कर्ष निघेल असं वाटत नाही. आणि ते सगळे आकडेवारी आमच्याकडे येते आज काही उद्या काही परवापर्यंत सारीच आकडेवारी आमच्याकडे येईल. पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये एक दोन जागा आम्हाला कमी पडल्या हे सत्य आहे आणि ते मी आणि माझे सारे सहकारी मान्य करतो. पण आम्ही लढा उत्तम दिला. सत्ता पक्षाने सत्तेचा उपयोग आणि दुरुपयोग हा चांगलाच केलेला दिसतोय आणि याची चर्चासुद्धा मागच्या काळामध्ये झाली आणि आताही येणाऱ्या काही काळामध्ये होईल. मला असं वाटतं की चालत राहतं. अमितजी, ते जसं सत्ता पक्ष तुम्ही म्हणालात, सत्ता पक्ष म्हणाला की झिरो पासून हिरो पर्यंत आम्ही जाऊ, तर हे झिरो टू हिरो कसं गाठलं असं तुम्हाला वाटतंय सत्ता पक्षाने? मला असं वाटतं की एकंदरीत 2017ची ही जी निवडणूक आहे याला एक पार्श्वभूमी आहे, याला अनेक निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळं ते शून्यावर होते आणि अचानकपणे ते 36 पोचले असा त्याचा अर्थ कोणी काढायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. ते 36 पोचले हे त्यांचं यश आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनच करतो. आणि पण पार्श्वभूमी वेगळी आहे, कारण 2012 नंतर 2017 पर्यंत मध्यंतरी अनेक निवडणुका झाल्या देशात, राज्यात, जिल्ह्यात. राजकारणाचं चित्र हे बदलत राहिलं आणि याचा आम्हाला अंदाज होता की आम्हाला हा लढा अधिक शक्तीनिशी लढावा लागेल आणि तो आम्ही लढला. मला असं वाटतं की एक दोन जागा कमी पडल्या, आजचा हा दिवस त्यांचा आहे एवढंच या क्षणी मी म्हणेन. पण दुसऱ्या बाजूला अमित, जे एक राजकीय वातावरण जे तापलं होतं प्रचाराच्या काळामध्ये त्याच्यात MIM देखील अग्रेसर होता,
एमआयएममुळे कुठतरी काँग्रेसला फटका बसला आणि भाजपला फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? कारण नेहमीच ही टीका टिप्पणी होत राहिलेली आहे, लातूरात देखील तेच पाहायला मिळालं असं वाटतं? अमित जी आवाज येतोय माझा? अमित देशमुखांशी आपण संपर्क करूयात. ज्या प्रकारे अमित देशमुख म्हणतात की यश जरी भाजपला मिळालेलं असलं तरी देखील विजयास त्यांना विजय मिळालेला आहे, त्यामुळे अभिनंदन करणं निश्चितपणे आहे. आणि पण त्याही पुढे याची सगळी कारणमीमांसा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण करत राहू आणि त्याच कारणमीमांसेतनं मग काय काय नेमकं झालं, कार्यकर्त्यांशी बोलू, दोन जागा का कमी पडल्या याचीही चिंतन सगळ्या कार्यकर्त्यांसोबत करू असं ते म्हणत आहेत. तर अमित देशमुखांशी आपण पुन्हा संपर्क करूया आणि अमित देशमुख आता पुन्हा आपल्यासोबत आहेत. अमित देशमुख, ज्या प्रकारे प्रचाराच्या काळाचा विचार जर आपण केला तर त्यात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले, पण एमआयएम सारखा पक्ष देखील लातूरामध्ये येऊन जोरदार टीका करताना आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हटलं जात होतं की आतापर्यंत टीकाही होत होती, उत्तरी काँग्रेसची मतं खाण्यासाठी एमआयएम पक्ष मैदानात उतरतो, तेच चित्र इथं पाहायला मिळालं की ती मतं दूर गेली नाही. मला असं वाटतं की त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला मला तरी दिसत नाही, पण त्यांनी किती नेमकं मतदान घेतलं याची आकडेवारी माझ्याकडे आत्ता नाही आहे, ती एक दोन दिवसात आपल्याकडे येईल, त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करायला हवं. पण लातूरकरांनी एमआयएम सारख्या पक्षांना काही फार पाठिंबा दिला आहे किंवा डोक्यावर उचलून घेतला आहे असं काही चित्र नाही आहे. आता सत्ता पक्षांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला हे आपल्याला मतदानाच्या आकडेवारी एकदा समोर आल्यानंतर कळेल. पण अमित जी, आज कुठतरी साहेबांची विलासरावांची आठवण होते, गेल्या निवडणुकीमध्ये ते स्वतः होते आणि हा गड पूर्णपणे शाबूत राहिला होता, आज कुठतरी ते असते तर चित्र अधिक बदललेलं दिसलं असतं असं वाटतं? नाही, नक्कीच. आता ते महाराष्ट्राचे दिग्गज नेते होते, त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, लातूरलाच काय महाराष्ट्रालाच आज त्यांची उणीव भासते आहे, त्यामुळं निश्चित ती उणीव आम्हाला मला काय माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांना आणि विशेषतः लातूरकरांना सगळ्यांनाच ती उणीव ती भासणारच, त्याच्यात काही कोणाचं दुमत असण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. पण ज्या प्रकारे आपण बघतो की काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळी लढली, पण लातूरमध्ये जर समजा ती एकत्र लढली असती तर कदाचित ज्या दोन जागांचा फरक जाणवतोय इथे कुठतरी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत येताना दिसली असती. मला तेही लातूर शहरापुरतं बोलायचं झालं तर मला तसंही वाटत नाही, कारण या जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते काँग्रेसचे असतील आणि इतर पक्षाचे असतील, त्याच्या खोलात थोडंसं गेलं तर मला असं वाटतं की त्याचा काही फार परिणाम लातूर शहराच्या या मतदानातनं जाणवतोय असं दिसत नाही, कारण म्हणजे त्याचं विश्लेषण आता एक दोन दिवसात येईल. हा सरळच सामना किंवा सरळ लढत ही लातूर शहरामध्ये झाली, तिथं आमचे जिथं आम्हाला जागा हमखास आमच्या यायच्या होत्या तिथं दुर्दैवानं आम्ही आमचे उमेदवार आणि पक्ष कमी पडला, आणि काही आश्चर्यकारक जागा ज्या आम्ही त्या जागा कदाचित त्या येणार नाहीत अशी आमची कल्पना होती त्या ठिकाणी जागा आल्या, हा एक सुखद धक्काही आम्हाला या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळाला. बरं, एक सगळ्यात दुसरं महत्त्वाचं की जिल्हा परिषद देखील तुम्हाला गमवावी लागली, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात होती, आता महापालिका गेली आहे, संघटनात्मक पातळीवरती याचा कसा विचार करून पुढे आता संघटन बळकट करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? नाही, म्हणजे एवढा काळ सत्तेमध्ये राहिल्यानंतर काही वेळाला असा एक मतप्रवाह असू शकतो की काही नवा एक प्रयोग करून पाहावा किंवा एक नव्या पक्षाला किंवा ला संधी द्यावी असं असं सुद्धा असू शकतं, त्यामुळे त्याचे बरेच कारण आहेत. एक कारण आहे असं Thank you.
आपण बघतो की सर्वत्र आहे, त्याचा थोडासा परिणाम असू शकतो. त्यामुळे याची बरेच कारण आहेत. आता मी तेच म्हटलं की ह्या दोन जागा आमच्या आल्या असत्या तर ही सगळी चर्चा वेगळी झाली असती. खरंय खरंय. अगदी अगदी शेवटचा प्रश्न अमितजी, की या दोन जागा आल्या असत्या तर, नेहमीच असं म्हटलं जातं गड येतो पण केवळ एखाद्या जागांसाठी सिंह जातो, असं कुठतरी आज मनात भावना निर्माण झाली आहे का? नाही, आता फारच निसटता हा म्हणजे पराभव किंवा एक काठावर हे सगळं घडलं. निश्चित आम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की कुठेतरी आम्ही कमी पडलो की काय, अशी एक भावना असते. पण शेवटी हा कौल आहे, हा कौल मान्य करायचा असतो आणि हा कौल मान्य करून पुढची पावलं टाकायची असतात. आणि ते मला वाटतं सगळ्यांनीच ठरवलं आहे. आणि लातूर शहरासाठी आम्ही लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आमचे जे नगरसेवक निवडून आलेत ते इथून पुढेही चांगलंच काम करतील. लातूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपला आवाज उठवतील आणि लातूरकरांचा आवाज म्हणून ते लातूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भूमिका बजावतील. आणि हार जीत हे राजकारणाचा एक भाग आहे, त्यामुळं चालत राहतं. खरंय, हार जीत एक राजकारणाचा भाग आहे, मात्र जे येईल ती परिस्थिती स्वीकारायची आणि पुढे जायचं, कार्यकर्त्यांना एक नवं बळ द्यायचं, हे नेत्याचं काम असं जसं तुम्ही करताय. दोन जागांवरती गड जरी गेला असला तरी सिंह पुन्हा तुम्ही आणाल आणि गड जिंकाल अशी आशा आहे. धन्यवाद अमित देशमुख, तुम्ही आयबीएन लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि खूप शुभेच्छा पुढच्या काळासाठी. नंतर आपण इथंच थांबू, फक्त आयबीएन लोकमत.